नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका करण सावन आज पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला श्रावण मासाच्या मनापासून शुभेच्छा। आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आपण चाललो आहे मार्लेश्वरला, कोकणातलं एक सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान शंकर महादेवांचं, आणि आपण चाललो आहे महादेवांच्या दर्शनाला आज पहिल्या श्रावण सोमवारी। तर म्हटलं आज मी जातोय तर तुम्हाला सुद्धा नेलंच पाहिजे, कारण खूप दिवसांनी व्हिडिओ पडते आणि म्हटलं की आज व्हिडिओ करूया आणि जाऊया आपल्या सगळ्या फॅमिलीला घेऊन, कारण की आता पाऊस थोडा कमी झाला आहे, कारण की आता पाऊस कमी झाल्यामुळे श्रावण महिना आणि पाऊस कमी आहे त्याच्यामुळे आता पूर्ण धरती हिरवीगार झाले आणि सगळीकडून दुधासारखे झरे होतात। तर म्हटलं हे तुम्हाला दाखवलंच पाहिजे। तर आज आम्ही तिघंच आहोत, मी, सोनू आणि संकेत म्हणून एकच टू व्हीलर घेतली, आम्ही तिघं जातोय आणि एक माणसाला तो मिस करणार आहे, तो म्हणजे शुभम, आणि शुभमला आम्ही सुद्धा मिस करतोय, कारण की शुभम असला की कशी कॉमेडी होते आणि मजा येते, शुभम असला की थोडा एन्जॉय जास्त होतो, कारण की तो तसा एन्जॉईंग आहे ना, त्याच्यामुळे त्याला आम्ही मिस करूया। शुभम व्हिडिओ बघत असला तर खरंच आम्ही तुला मिस करतोय, पुढच्या वेळी तू आल्यास परत एकदा जाऊया, पण आज आम्हाला जावं लागतंय कारण की पहिला सोमवार आहे, दर्शन तर घेतलंच पाहिजे। तर आता आपण जाऊया मार्लेश्वरला। तर चला, जी मजा मस्ती येणार ती मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर आता बघूया पुढचा प्रवास कसा होतोय। तर हर हर महादेव। आम्ही देवरुखातून सगळे निघालोय, त्यामुळे आता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं आणि आता आम्ही निघालोय मार्लेश्वरला। तर हे दोघं आहेत, सोनू आणि संकेत, आणि बाईक आणि मी। अरे तो बा दिसतोय, नाही इकडून नाही दिसत आहे, तिथं पुढे गाडी इथून धबधबा दिसतोय मार्लेश्वरचा, पण हा ह्याच्यात दिसत नाही। सोनू झूम करतोय, हा दिसतोय दिसतोय। तर हा जो समोर धबधबा दिसतोय तो मार्लेश्वरचा, तिथे आपल्याला पोहोचायचंय, अजून खूप लांब आहे। तर चला, नाही म्हटलं सगळं मस्त हिरव हिरव झालंय, आणि हे सगळे डोंगर दिसत आहेत ते सगळे मार्लेश्वरचे आहे, आणि आपल्याला त्या समोरच्या डोंगरावर जायचं तिकडे, आणि तिथे तो धबधबा स्पष्ट दिसतोय, फोनमध्ये थोडा क्लिअर दिसत नाही पण मला स्पष्ट इथून दिसतोय, आपल्याला तिकडे जायचं ना। बघू शकता तुम्ही, आपण गोठणे गावाजवळ आलोय, गोठणे पुनर्वसन हातीव। तर हे गोठणे गाव आता आपण ज्या धबधब्याच्या वरती जाणार आहोत, म्हणजे मार्लेश्वरच्या डोंगरावर जाणार आहे, त्या डोंगरावर होते हे गाव। तर त्या गावामध्ये व्यवस्थित दळणवळण नव्हती आणि त्या लोकांना व्यवस्थित सुरक्षा पोहोचत नव्हती, त्यामुळे त्यांचं गाव इथे खाली आणून हातीवमध्ये पुनर्वसन केलंय, म्हणजे गोठणे गावाचं स्थलांतर करून हातीवमध्ये आणलंय, त्यामुळे इकडे गोठणे पुनर्वसन लिहिलंय। हे मूळ गाव मार्लेश्वरच्या वरती होतं, पण ते आता खाली आणून ठेवलंय, कारण की इकडे व्यवस्थित त्यांना दळणवळणाची किंवा त्यांची सुरक्षा इथे चांगल्यारीत्या होते म्हणून इथे हे गाव आणलंय। तर ह्या साईडला जाण्यासाठी हे बघा इकडे रोड आहे आणि आपण जातोय आता इकडून असे सरळ खाली। तर चला, बघू शकता इथे डबा आणलेला आहे, म्हणजे संकेतने आणला होता डबा, भाजी आणि चपाती आहे, आणि ते आता हे दोघं खाणार आहेत, मी नाही खाणार आहे। तर हे आता इथेच आम्ही थांबलोय खाण्यासाठी, कारण की सकाळच आम्ही आलोय, मी क्लासला आलो होतो, संकेत कॉलेजला आलो होता आणि सोनू डायरेक्ट आला, त्याच्यामुळे मग कोणी काही खाऊन आलं नाही, आणि आम्ही इथे आता या पुलावर थांबलोय, हे दोघं खाणार आहेत, आणि तोपर्यंत मी जरा तुम्हाला इकडे सगळं वातावरण दाखवतो। ही नदी आहे, पावसाळ्यात भरली होती, आता सुद्धा पावसाळा, पण आता थोडं कमी झालंय पाणी, आणि या पुलावर आम्ही थांबलोय। तर आता खाऊन बोट पूजा करून झाली सगळ्यांची, आणि आता आम्ही निघालोय पुढे मार्लेश्वरच्या प्रवासाला। तर इथून आता इतक्या गाड्या गेल्यात ना की सगळ्या मार्लेश्वरला जाणार आहेत असं मला वाटतंय, कारण की सगळे जे भक्त आहेत ते सगळे निघालेत महादेवांच्या भेटीला, जसे की आम्ही चाललोय, कारण की खूप गाड्या गेल्यात, खूप गर्दी आहे, आज व्हिडिओ एक नंबर होणार आहे। तर चला, आपण अंगवली गावामध्ये प्रवेश केलाय, आता व्हिडिओ कर,
व्हिडिओ चालूच आहे. महालेश्वरला जाते ना तर बघू शकता आपली पंढरीची वारी सुद्धा मार्लेश्वरला महादेवाच्या भेटीला चालली आहे आणि ती आम्हाला तिचं दर्शन करायला भेटलं आमचं भाग्य आम्ही समजतो कारण की आज पहिल्या दिवशी आम्ही आलो आणि आज भरपूर काय काय बघायला मिळते त्यामध्ये ही वारी सुद्धा बघायला मिळाली आणि ते आपल्याला मार्लेश्वरला सुद्धा भेटणार आहे परंतु रस्त्यातच आपल्याला भेटली आणि अंगवली गावात भेटली तर काय वेगळंच भाग्य आहे ते आपलं. आणि आता आपण जवळजवळ मार्लेश्वरला पोचतोय. तर मित्रांनो आपण मार्लेश्वरच्या मठाजवळ आलोय. मार्लेश्वरला जाताना पहिला मार्लेश्वरचा मठ लागतो आणि आता तिथे वारी सुरू आहे म्हणजे सप्ताह सुरू आहे त्यांचा. तर आता आपण सुद्धा त्याच्यात थोडं इन्वॉल्व होऊया आणि नाचूया. अंगवली गावात आहे आणि हा मठ आहे आणि आता आपण ह्याच्यानंतर वरती दर्शनासाठी मंदिरामध्ये जाणार आहोत. Oh.
तर मित्रांनो फायनली आपण मठातून जाऊन आलो आणि आता आपण चालू वरती महादेवांच्या दर्शनाला मार्लेश्वरला. हा मठ आपल्याला दाखवायला भेटला. त्या मठात ना जानेवारी महिन्यामध्ये कार्यक्रम असतो, तो आपण एका वेगळ्या व्हिडिओत बघूया. आणि आता आपण मठातून बाहेर पडलोय आणि हा मठाचं काम बाकी आहे, सुरू आहे. आणि देव आता तिकडे आहेत, सध्याला काम झालं की इकडे आणणार. आणि एकदम भारी मंदिर बांधलंय आणि आता आपण मार्लेश्वरला वरती जाऊया. तर चला, मी आता जाणार वरती, गर्दी असेल भरपूर. हो माहिती आहे, लवकर या. वरून जाऊन आली साखळी करायची. वरून जाऊन आली साखळी हाताची हरवत आहे. वरून जाऊन आलीस काय? आता नेली असेस ना माझी, मला पण बाय बाय. बाय बाय. वहिनी आहे ना वरती. तर आता आपण मारळ गावामध्ये प्रवेश केला आणि आता ह्याच्या पुढे फक्त 4 किलोमीटर मार्लेश्वर आहे. म्हणजे आपण जवळजवळ मार्लेश्वरला पोहोचलोय आणि आता समोर डोंगर दिसतात, ते सगळे मार्लेश्वरचे डोंगर आहेत. आणि आता आपल्याला तिथेच जायचं आहे, फक्त 4 किलोमीटर. हिरवागार शालूनी अशी चादर ओढलेल्यासारखं झालं आहे असं पूर्ण निसर्ग हिरवागार झालाय. आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात हे वसलेलं मार्लेश्वर गाव आणि मार्लेश्वर गावामध्ये असलेले मार्लेश्वर देवस्थान. आणि त्या देवस्थानाला आज आपण भेट देणार आहोत श्रावणातला पहिला सोमवार. तरी सगळ्या समोर ज्या उंच उंच कडा दिसत आहेत त्या मार्लेश्वरच्या आहेत आणि त्यातून प्रत्येक कडेतून पाण्याची धार आहे आणि ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे. सोनू पावसाळ्यात ना इथून पूर्ण पाणी येतं ना, हा. तर पावसाळ्यात सगळे हा धबधबे सगळे पाणी पडत असत आणि ते मागच्या वेळी यायचं होतं पण आमचं मिस झालं. हा प्लॅन मागच्या वेळीच ठरला होता पण मग नंतर सगळे म्हणाले की श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जाऊया म्हणून आज आले. नाहीतर पूर्ण सगळं पाणी पाणी दिसलं असतं. आपल्याला फक्त आता कदाचित एकच मोठा धबधबा बघायला मिळेल, तो आता इतका फुल झालाय की आपल्याला खाली उतरायला देणार नाही. तर आपण बघूया. आणि हे सगळे समोर जे डोंगर दिसतात ना, त्यातून सगळीकडून त्या डोंगर रांगातून सगळीकडून दुधासारखे झरे वाहत होते या पावसाळ्यात. दरवर्षी वाहतात पण या पावसाळ्यात अति होते, ते आपल्याला बघायला भेटले नाही. पण आता आपण बघूया की आपल्याला किती बघायला काय काय मिळते ते. आता थोडंच आपण 5 मिनिटं आहेत मग आपण लगेच पोहोचणार आहोत. सगळं हिरवं हिरवं झालंय, एक नंबर दिसते. समोर गाड्यांची रांग लागली कारण की आज श्रावण सोमवार आहे आणि सगळे महादेवांच्या दर्शनाला आले. आणि बघू शकता गाड्यांची रांगच रांग, एवढ्या गर्दीतून देवदर्शन. तर आलोय आपण मंदिराच्या गेट जवळ आलोय आणि लिहिलेलं आहे श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ. आणि आता आपण डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत. सोनू गेला गाडी घेऊन कारण की इथे थोडी सिक्युरिटी आहे, आम्ही ट्रिप्सी होतो म्हणून सोनू गेला आहे पुढे. आम्ही आता पाठून दोघं जण चालत जातोय आणि बघू शकता गेट तर इतका सुंदर आहे. आणि आता आपण आत्मे दर्शनासाठी जाऊया. चला, समोर उभा आहे सोनू आणि आपण आलो आता आतमध्ये. एंट्री केली आणि एंट्री करून बघू शकता गाड्यांची रांगच रांग लागली कारण की आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. आणि सोनूला आपण इथे म्हटलं इथे गाडी पार्क कर कारण की पुढे जागा नाही, पुढे सगळं पॅक आहे. आणि आपल्याला आता इथून वरती चालत गाडी इथून आता आपल्याला वरती चालत जायचंय पायऱ्याने. आणि प्रत्येक वेळी येतो पायऱ्या मोजायचे असतात पण मोजू शकत नाही, पण यावेळी नक्की मोजायचे कारण की दरवर्षी येतो आणि पायऱ्या मोजता मोजता मध्येच विसरून जातो. पण आता ह्या टायमिंगला नक्की पायऱ्या मोजणार आहे. आणि या दोन्ही साईडनी दुकानांची रांगच रांग आहे लांबपर्यंत, लास्ट पर्यंत वरती मंदिरापर्यंत.
विश्रांतीसाठी इथे बसलोय, म्हणजे दप्तर वगैरे चपला वगैरे इथे ठेवायला आलोय. आणि सोनू आणि इथे आता नारळ घेतोय. काय काय घेतोय? किती नारळ घेतोय? तीन नारळ घेतोय, मला, संकेतला आणि सोनूला. आणि या साईडला पूर्ण सगळी भक्तांची मोठीच मोठी रांग लागली. आम्ही थोडं पुढे आलोय, परत आम्ही मागे जाणार आहोत, कारण की अलाउड नाही मध्ये चढणं. त्याच्यामुळे किती कोणी मोठा युट्यूबर कोणतर असला तरी दर्शनासाठी आपल्याला लाईनीतच उभं राहावं लागतं. त्यासाठी आम्ही लाईनीतच मागे जाणार आहोत. परत पुढपर्यंत लाईन आहे आणि मागे खूप मोठी लाईन आहे, आपल्याला परत खूप मागे जायचं आहे. आता इथे नारळ घेतोय आणि परत मागे जातोय. हा हा नक्की. तर मित्रांनो, फायनली आपण रांगेतून आता जवळजवळ पोहोचलोय. आता फक्त 2 ते 3 मिनिटं लागतील, कारण की 1.25 तास आपण रांगेमध्ये उभे आहे. देवदर्शन म्हटलं की रांगेमध्ये उभं राहावंच लागतं. 1.25 तास झाले आम्ही रांगेमध्ये उभे आहे, कारण की खूप गर्दी आहे. पहिलं श्रावण समोर आहे, त्यामुळे गर्दी ही असणारच. आणि आधी आम्हाला माहिती होतं, म्हणूनच आम्ही लवकर याचा प्रयत्न केला, पण लवकर आलो येऊ शकलो नाही. परंतु आता जवळ आले, मग अशी आरती सुरू होती, त्याच्यामुळे थोडा लेट झालं. पण आरती आता संपली आणि अजून कसं तरी आवाज येतोय, काहीतरी सुरू आहे, कदाचित भजन वगैरे. परंतु आता दर्शनाला रांग सुरू केले, त्याच्यामुळे आता आम्ही 5 मिनिटात पोहोचणार आणि मग आपण सुद्धा दर्शन घेऊया. तर चला. फायनली आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आणि बघू शकता वरती इतकी भक्तांची गर्दी झाली ना, आणि अजून खूप मोठी लाईन लागली. आम्ही आत्ताच्या आम्हाला दर्शनाला भेटले, कारण की आत्ता होते 2 आणि जवळजवळ 2 तास आम्ही लाईनीत उभे राहून आम्हाला दर्शन भेटलंय. आणि अजून दर्शन तर भेटलं नाही, आता आपण गाभाऱ्याजवळ जाणार. आणि बघू शकता इतकी भक्तांची गर्दी झाली ना की काय हेच नाही, कारण की आज पहिला सोमवार आहे, त्यामुळे गर्दी तर होणारच होती. आणि पहिल्या सोमवारी आम्ही आलो, सौभाग्य समजतो आम्ही आमचं. आणि आता आपण गाभाऱ्यामध्ये जाऊया, दर्शन घेऊया. मित्रांनो, हे आहे मार्लेश्वरचं देवस्थान. आम्ही आता आतून दर्शन घेऊन आलो आहे. आतमध्ये फोन न्यायला अलाउड नसतं, त्यामुळे आतमधून आम्ही दर्शन दाखवलं नाही. त्याच्यानंतर इकडे पिण्याचे पाणी आहे, खाली एक कुंड आहे छोटंसं, त्याच्यानंतर छोटंसं एक मंदिर आणि आतमध्ये शिवलिंग आहे. आणि अजून इथे खूप गर्दी आहे. मस्तपैकी देवदर्शन झालं, खूप टायमानंतर देवदर्शन झालं आहे. आणि इथे भजन सुरू आहे, या साईडला मस्तपैकी भजन सुरू आहे. Thank you.
आता आपण थोडक्यात माहिती घेतली आणि आता एक दोन फोटो काढूया आणि धबधबा बघूया आणि परतीचा प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2:15 आणि बरोबर 12 आम्ही वरती आलो होतो आणि खूप उशीर झाला आहे देवदर्शनासाठी. पण देवदर्शन झालं आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतोय. तर चला आता घरी जाऊया, म्हणजे खाली जाऊया आधी. प्रसाद घेतोय आम्ही. तू काय काय घेतलंय? दोनच घेतलं. आम्ही हॉटेल ईश्वरी मध्ये आलोय आणि मस्त पैकी भजी भिजीचा वास येतोय. म्हणजे दोघं आता काय खातात काय माहिती नाही, मी तर काय घेत नाही. बाकी सगळं आता बघूया. खूप भरपूर लागले सगळ्यांना, वास तर खूप मस्त येतोय आणि खूप गर्दी आहे. तर खूप विचारानंतर मी साबुदाण्याचे वडे घेतले आणि अजून या दोघांनी काय घेतलं नाही, वडापाव आणि भजी प्लेट. ते अजून काय आले नाही, तो पण मी सुद्धा थांबतो आणि मग स्टार्ट करूया. भारी भारी. पण घ्यायचं की आता कोणतं जे तर बघू शकता मित्रांनो, आम्ही रस्त्यावर फायनली आलोय आणि आता थोडी थोडी पावसाला सुरुवात झाली आणि अजून भक्तजनांची गर्दी खूप जोरात आहे आणि सगळी दुकानं सुद्धा काटोकाट भरले आहेत आणि आता थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झाली आणि वाजले 3 म्हणजे सकाळपासून आम्ही फिरतीवर आहे ते 3 आम्ही इकडेच आहोत. तर बघूया पुढे काय कसं करायचं, कारण की मगाशी आपण मठात गेलो होतो तिथे जेवण होतं आणि तिथे ताई राहते, सो
सोनूची मामी तर तिथे आपण त्या माठामध्ये जेवायला जातोय. बघूया आता कसं काय होतंय ते, कारण की 3 वाजलेत. तर चला, मार्लेश्वरचं दर्शन खूप भारी झालं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ अजून पुढे चालू ठेवणार आहोत आपण. तर चला, देवदर्शन घेऊन आम्ही निघालोय आणि आता आम्ही गाडीवर बसलोय आणि चला आता परतीचा प्रवास सुरू झालाय. आणि आता हळूहळू पावसानं पडायला सुरुवात केली आणि ही बघा, मगाची जी वारी आपण बघितली होती ती आपल्याला इथे परत मिळते. काय आमचं नशीबच नशीब आहे, मगाशी जाताना सुद्धा भेटली आणि आता येताना सुद्धा भेटली. पेटपूजा करूया, थोडीशी प्रसादी घेऊया, म्हणजे महाप्रसाद खाऊया आणि परत घरी निघूया. वहिनी भेटते काय बघूया, कारण की वहिनीसुद्धा आली इकडे आणि पाऊस आला. तर इथे आता जेवणाची सोय आहे मस्तपैकी. खूप लोक जेवून गेली, आम्ही लेट आलो म्हणून आता एक जेवत आहे. दोघं जण मी जेवत नाही, बाकी सगळे जेवत आहे. मित्रांनो, फायनली मस्तपैकी देवदर्शन झालं आणि आता आम्ही अंगवलीमध्ये आलो आहे, म्हणजे आमचं समीक्षा वहिनीचं गाव आहे अंगवली. पण ती भेटली नाही आम्हाला, कारण ती घरी गेली आणि आम्ही आता मंदिरात आलो आणि खूप उशीर झाला आहे. तर आता घरी जात नाही आम्ही, आता डायरेक्ट आम्ही निघणार आहे. सोनू आणि संकेत जेवायला बसले. आता देवदर्शन एकदम उत्तम झालं, खूप लेट झालं पण भारी झालं, कारण की कष्टाचं फळ नेहमी गोडच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर जी मी पोलिसांसोबत जी बातचीत केली ना, ती मला खूप म्हणजे कधीच मी विसरू शकत नाही, कारण की आयुष्यात पहिल्यांदा पोलिसांशी बोललो आणि त्या पोलीस होत्या, त्या एकदम त्यांच्या हेड होत्या आणि त्यांच्याशी मी बोललो, त्यांच्या थोडक्यात त्यांची माहिती घेतली आणि त्यांच्याशी बोलून खूप भारी वाटलं आणि त्यांनासुद्धा खूप भारी वाटलं. त्या व्हिडिओनंतर म्हणाल्या की खूप भारी बोलतोस तू, त्याच्यामुळे मला खूप म्हणजे अभिमान वाटतो की यूट्यूब चॅनल ओपन करून मी काहीतरी कमवलं असं मला वाटतं. तर ते मला खूप भारी वाटलं आणि ते मी कधी विसरणार नाही, कारण की पोलिसांशी बोलताना आपली लोकं खूप घाबरतात. पण मित्रांनो, घाबरू नका, कारण की आपण सपोर्ट केला तर ते आपल्याला सपोर्ट करणार. आपल्याला काय ते खात नसतात, आपली मदत, आपली संरक्षण करणारे असतात ते. तर त्यांना घाबरू नका. तर ते मला खूप ह्या व्हिडिओमध्ये जास्त आवडलं आणि देवदर्शन तर त्याचा काही प्रश्नच नाही, देवदर्शन एक नंबर झालं. आता यांचं जेवण झालं की आम्ही निघणार, परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि आता डायरेक्ट घरी जाऊन एंड करूया, कारण की फोन डेड झाला आहे. कारण की मंदिराच्या बाहेर आल्यापासूनचे जे सगळ्या क्लिप आहेत त्या सोनूच्या फोनने केल्यात, हीसुद्धा क्लिप सोनूच्या फोनने केली. आता घरी जाऊन डायरेक्ट एंड करूया, तो मात्र माझ्या फोनने करूया. तर आता डायरेक्ट भेटूया घरी, बाय बाय. तर मित्रांनो, फायनली आम्ही घरी पोचलो आणि घरी पोचेपर्यंत 5 वाजले आणि आत्ता फ्रेश होऊन मी बसलोय, कारण की व्हिडिओचा शेवट करायचा. फोन चार्जिंग करून आता मी घेतला आणि आता व्हिडिओ तर आपण शेवट करूया. तर मित्रांनो, आज श्रावणातला पहिला सोमवार होता. पहिल्या सोमवारी आपण महादेवांच्या दर्शनाला गेलो. त्यात सगळ्यात जास्त म्हणजे शुभमला खूप मिस केलं, कारण की शुभम आता मुंबईला गेला आहे, त्यामुळे शुभमशिवाय पहिल्यांदा अशी एक ट्रिप काढली होती आम्ही. तर त्याच्यानंतर महादेवांचं दर्शन खूप वेळानंतर झालं, कारण की खूप गर्दी होती. जवळजवळ आम्हाला 2 तास लाईनमध्ये गेले. त्याच्यानंतर मग खाली आलो, मठामध्ये गेलो, जातानासुद्धा गेलो, येतानासुद्धा गेलो, खूप मज्जा केली. आजच्या दिवसात खूप धमाल मस्ती आली. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आपला चॅनल नवीन असेल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, तिला कायम ऑलवर ठेवा, कारण की आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात वर तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.